नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ नाही राहिले, आता बार वाजले 10:30 पावणे 11 वाजले. काय म्हणताय बापू? काय नाही, गॅसची टाकी आणली भरून. काय करते मग? नाही आणल्या भाकरी. भाकरी नाही तुम्हाला बरोबर, त्याच्यासाठी भाकरी नाही. काय आडू घेऊन गॅसची टाकी 820 ला बसली आणि म्हणली फुकाट येते गॅसच म्हणली का ते मी विचारलं. तेव्हा ते म्हणली लाडक्या बहिणीची आहे ती जिथं फॉर्म भरतात तिथं अजून वर ना आलं नाही. मग आल्यावर बघू. मी कोण म्हणलं तुम्हाला गॅस फुकाटे? कोण म्हणलं ते आलं नाही? तीन गॅसच फुकाट हिन म्हणायची. काय कसलं आपल्याला नाही माहित ते किसमीड का आला. ते रवीची आई म्हणली बघा. मी म्हणलं बरंय म्हणून विचारलं हो. परत म्हणेल काय विचारलं नाही, ते वाद घालण्यापेक्षा विचारून टाकलं. हा ज्याच ती आपलं ठरविल काय करायचं ते. हा काय लाडक्या बहिणीच पैसे अजून आपल्याला आलं नाही. अजून त्याचा लय जप नाही हो. पॅन कार्ड पैसे सुद्धा पुराणा त्याला बांध नाही. कोणालाच नाही आला, लय कुठं नाही त्याचा. आलं काय नाही काय ते माझं खाड होत कामाचं नेहमी लयराडा. मग हे कव्हर चालायचंय कोणाच ठेव. फॉर्मच भरत नव्हती आणि ऑनलाईन भरल्यात कोणाचा बरोबर आहे कोणाचा चुकलाय बँकेत. काय म्हणतात बँकेत? आता बँकेवाल्याला मी म्हणलेला का नाही मिळत म्हणून होईना म्हणून मी सांगा त्याच्यावर मारा शिक्का सही एक करा तुमची. पण साहेब कुठं करते ती हो. मी म्हणलं बघू मिळलं तर जाऊ तू कोणाला. मग म्हणजे तसं असतं. मी म्हणलं मग कसं काय हो साहेब आम्हाला कळल्या. मग तुमच्याकडे आलो असतो का? महाराष्ट्र बँकेत आहे भवानगरच्या. ती तशी बोलते ती. नाही त्यांना बी ताण होते जिथे उठ्या सुट्ट्या की बँकेत असली गर्दी विचारू नका. लय गर्दी म्हणलं बघू आल्यात 3000 पण बघू. मी म्हणलं कुठे जात्यात म्हणली कमी होत्यात म्हणलं होऊ द्या मरू द्या. आल्यात का? आल्यात तुमचं का? पण त्यांचं आल्यात म्हणायचं. हा लय राड आहे त्याचा. मी म्हणलं शांतपणे करू. मिळणार का म्हणून ते काय न चुकलं बाय न चुकलं. आता मी म्हणलं बरे बाबा करतो दुरुस्त मग येतो आणि घालाव तू महिना 1.5 महिना ते हेल्पाट्यावारी. असू द्या पटलं बापूच तर टाका कमी नाही नाही तर राहू द्या. तुमचे चाललंय बापू तेवढं 3000 आहे का नाही? हो असं द्या बापू. मी आली अनुष्काकडं. अनुष्का मला वाटतं सकाळी आंघोळ केल्यापासून जी इकडे येऊन बसली आहे इकडंच बसली. अनुष्काचा हाय बड्डे काय नियोजन ही ती. मला म्हणले मी पोरींला बोलवलंय कोणाकोणाला बोलवलंय काय तिच्या मैत्रिणी. आणि दार उघडा की गं. लॅपटॉपवर पिक्चर बघत बसल्यात पोरी. काय चालले? काय नाही. आणि इकडच येऊन बसली सकाळपासून तू? आत्ताच येऊन बसली की हाय शपथ. कधी आली तू? दुकान लागेल तुम्हाला. काय म्हणते मग काय नियोजन बर्थडेचं? काहीच नाही. काहीच नाही. मैत्रिणींना बोलवायचे ना. पार्टी विरटी काय कुणाला कोणाकोणा बोलावणार आहे? बोलावले सांग. किती मैत्रिणी इथं बोलावले ग? सांग की तसं मजविणी. सहा जणी. दोघीजणी. आमच्या अनुष्काचा आज बर्थडे आहे की नाही करूया तिच्या मैत्रिणी याच्यात 4:30 करू सेलिब्रेशन. है ना मॅम? असं ते आता चिऊचं झाला. चिऊचा झाला परत बाईचा झाला न्यानूचा झाला का दाजीचा झाला आता अनुष्काचा. अनुष्काचा झाल्यानंतर मामीचा उद्याचा. हां अस्मिता वहिनीचा उद्या आणि नंतर माझा आणि नंतर अण्णाचा. असं आहे सगळ्यांचं. हे ना जेवायचं हे बसले इथंच. लॅपटॉप बंद करा बाहेर ये जरासं जरा त्या घरातनं. मी मारदा राहिला बघायचा. हो का? हो का? दार लावून बसले लगेच. असू द्या जेवण करायचं आहे. बरेच बरे नाही म्हणजे 10:30 पावणे 11 वाजलेले तर. बाईचं चाललंय. हरभरा काढलाय म्हणजे हरभरा नीट करायचा असेल. तसं नका खाऊ की हरभरा नको खाऊ. त्यात घाण आहे बघ की काट काय ते हरभऱ्यात. काट्या सारा काढायच्या आणि विकायला. हरभरा आमचा गावरा नाही हो का असा मस्त. डाळ करायची. अरे तुझं झोका ते पडायचं. हे जाऊ खेळ सारखी. मला का तशी अडायला कळती या ती मी वर ठेवलेल ना. हा ते कुठं गेले ग?
आता आमच्या कुटुंब गेल्या दिसांना तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा. बाय बाय.